नमस्कार, मी अच्छल लोखंडे। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण बातम्या। अत्यावश्यक सेवेत असलेल्या किराणा दुकाने दिवसभर सुरू असल्याने त्या ठिकाणी गर्दी होते, म्हणून सरकारने या दुकानांसाठी नवीन नियमावलीची घोषणा केली आहे। काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की किराणा दुकान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार, मात्र त्याचे लेखी स्वरूपातील आदेश न आल्याने पोलीस आणि महापालिका प्रशासनात संभ्रम आहे। नरेंद्र परमार, कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी, आणि ओम शिवम, जनकल्याण वेलफेअर असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी। मेन मुद्दा आमचा असा आहे होलसेलवाल्यांचा की काल रात्री अजित पवार साहेबांनी जे स्टेटमेंट आहे टी व्हीवरती त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की टोटल इसेन्शियल कमोडिटीवाल्यांनी 7 ते 11 म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 11 या 4 तासामध्ये सगळं काम आटपून घ्यायचं, आणि जे एकदम पॉसिबलच नाही आहे कारण आमच्या लोडिंग अनलोडिंग गाड्या ज्या येतात बाहेर गावून त्या 7 ते 8 महिने येतात आणि खाली कशा करणार आणि माल कसा भरणार ह्या गोष्टी पॉसिबल नाही होणार आहे। आणि बाकी पण पेमेंट सिच्युएशन, स्टॉक कसा करायचं काहीच म्हणजे काही समजत नाही आम्हाला, एवढं जमलिंग झालेलं आम्हाला। तर त्याबद्दल आम्हाला प्रॉपर KDMC च्या साहेबांना म्हणजे सभापती यांना साहेबांना खास विनंती आहे की प्रॉपर गाईडलाईन द्या आम्हाला की आम्ही कसं करावं, 4 तासामध्ये कसं आम्ही आटपून सगळं क्लिअर करावं, कसं पॉसिबलच नाही या गोष्टी। आणि याच्यामध्ये काय होईल, आम्ही शेवटी कंटाळून कसं अन्नधान्य बाहेर गावून मागायचं आम्ही बंद करून टाकू, कारण 4 तासामध्ये लेबर लोक काय करतील कसं येणार काहीच पॉसिबलच नाही या गोष्टी। त्याच्यामध्ये मग कल्याणमध्ये अन्न तुटवडा होऊ शकतो ही खूप मोठी म्हणजे महत्त्वाची खास म्हणजे गोष्ट नोंद करून घ्यावी सरांनी। 4 तासामध्ये पॉसिबलच नाही आहे, नाही म्हणजे बंद करा म्हणजे कसं हळूहळू माल मागवायचा बंद करायला गेला मला बाहेर गावून, कारण 3-4 तासामध्ये कसा लोडिंग कसा अनलोडिंग करू आम्ही काही समजतच नाही ना आम्हाला। हा हा मोठा इफेक्ट होऊ शकतो, असं 2-3 दिवस 4 दिवस काय होणार नाही पण पुढे याचा इफेक्ट होऊ शकतो मार्केटमध्ये, कल्याण मार्केटमध्ये। आज वाशिम मार्केट चालू आहे, तिकडे काहीच काय म्हणजे अजून तिकडून काय हे नाही आलं। डीमार्ट चालू आहे, तिथून पण काही नाही इन्फॉर्मेशन। मग फक्त धान्य मार्केटला कल्याणचा आता किती दिवसापासून आम्ही P1 P2 फेस करतोय कल्याण जुंजारा मार्केटमध्ये की गर्दी होते म्हणून P1 P2 फेस केलं, ते पण सोडलं, आता कम्प्लीटच बंद करायला चालू केलं, तर कसं करणार पुढे काम कसे करायचे आम्ही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर प्लीज जरा सगळे व्यापारी दुसरे पण आहे आमचे दिक्कत ऐसी आ रही है कि भाई अगर समझिए हमको आज 7 से 11 का टाइम मिलेगा तो उसमें हम लोग कुछ काम नहीं कर पाएंगे। एक तो माल लोडिंग अनलोडिंग करना होता है वो हो नहीं पाएगा, 4 घंटे में क्या क्या काम करने का, कस्टमर को सामान देने का या डिलीवरी मतलब कस्टमर का जो माल रहता है उसको डिलीवरी करने का या सामने से जो बाहर से माल आता है वो माल खाली करने का वो इम्पॉसिबल है। 4 घंटे में ये काम हो ही नहीं पाएगा, या तो पूरा बंद करवा दीजिए या तो हमको टाइम दीजिए। और ये प्रशासन की मतलब मनमानी चल रही है, इसमें कोई मतलब हम लोग का पूरा हम लोग का ही मतलब नुकसान हो रहा है इसमें। हाँ, राजेश कटारिया। जे 7 ते 11 जे समय गाड़ा ठेवला फक्त 4 तास, त्याच्यामध्ये लोडिंग अनलोडिंग करणे शक्यच नाही, कारण की एक तर जे माथाडी कामगार होते ते निम्मे झाले कोरोनामुळे, काही पडून गेले गावाला, प्लस हे एक गाडी 25 टनाची खाली करायची ठरलं तर त्याला कमीत कमी 3 तास लागतात रेग्युलर पिरियडमध्ये, जे आता घडी कमी असल्यामुळे टाईम डबल लागतो। एक गाडी खाली करायला जर 5 ते 7 तास लागत असेल तर 4 तासामध्ये कसं काय काम करायचं, प्लस हे खाली करायचं ठरला अजून माल भरून पण द्यायला लागेल आपल्याला, ते लोकल ट्रान्सपोर्टवाले आहे त्यांना पण त्याची तकलीफ आहे, माल कधी भरायचा कधी त्यांनी खाली करावा ही लई मोठी समस्या उभी निर्माण होणार। त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी तकलीफ ही होणार की जे अत्यावश्यक वस्तूंचा जे साठा आहे त्याची त्रुटी होता कामा नये, अशा शासनाला आम्हाला खास करून विनंती आहे की हे जे तास आहे ते कमीत कमी तुम्ही 1 तासापर्यंत तुम्ही 1 वाजेपर्यंत 7 ते कमीत कमी 1 वाजेपर्यंत आम्हाला द्या, तर ते काम करणं आम्हाला लई सोयीस्कर पडणार। हमें एक प्रॉब्लम आहे, हमें नाही मालूम पड रहा है की कितने बजे दुकान खोलनी है बंद करनी है। अब सरकार से आदेश आया कि सुबह 7 से 11 बजे, लेकिन हमारे पास अभी तक कोई रिपोर्ट आया नहीं, और हमारे झुंझारा मार्केट में एक ऑर्डर इवन है तो हमें नहीं मालूम पड़ ऑर्डर इवन निकल गया है कि नहीं निकला है, कि 11 बजे चालू 11 बजे दुकान चालू रखनी है या नहीं रखनी है वो हमें नहीं मालूम पड़ रहा है। कोई बोलने नहीं आया अभी तक, कोई बोलने प्रशासन को बोलने को नहीं आया। तेच आहे की टायमिंग वाढून द्यावा, कारण एवढं टायमात पॉसिबल नाही आहे, लोडिंग अनलोडिंग पॉसिबलच नाही आहे, आणि मग बँकिंगचं काम कसं होणार, टेम्पो कसं भरायचं, टेम्पो कसं खाली करायचं ते पॉसिबल नाही आहे। तर तेच आहे मेन मुद्दा की आमचा टायमिंग थोडा वाढून द्यावा असं।
यवतमाळ शहरातील वीर वामनराव चौकातील नरेश मेडिकल मध्ये औषधी घेताना मारुतराव शेळके या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मारुतराव शेळके राहणार हातगाव हे आजारी होते। त्यांनी HRCT करून डॉक्टर जनबंधूकडे तबियत दाखवली। डॉक्टरांनी त्यांना गोळ्या औषधी लिहून देत शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला। त्यानंतर मेडिकलमध्ये औषधी घेताना मारुतराव शेळके यांचा मृत्यू झाला। मेडिकलमध्ये गेल्यानंतर पुरेसे पैसे नसल्याने ते मेडिकलच्या पायरीजवळ बसून होते। त्यांनी दुकानदाराला अर्धे औषध द्या असे सांगून खाली बसले। त्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे। त्यांचा HRCT रिपोर्ट पाहिला असता 15% स्कोर असल्याची माहिती नागरिकांनी दिली। दवाखाना करून घरी तिथे मेडिकल न्यायचं होतं, म्हणून मेडिकल न्यायसाठी आलतो आम्ही। डॉक्टरला चेकअप केलं, चेकअप केलं, डबल सांगला की दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करायला सांगलं। मेडिकल घ्यायला गेलो, आता भरून आल्यावर आता घाम फुटला होता। मेडिकल घेताना ते 4,508 रुपये मेडिकल झालं। पनवेल तळोजा मधील वृद्धाश्रमातील 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आहेत। यापैकी 2 वृद्धांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे। 14 जण गंभीर असल्याचे समोर आले आहे। कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता मोठ्या संख्येने नागरिक या विळख्यात सापडत आहेत। तळोजामधील आबानंद वृद्धाश्रम येथे या कोरोना बाधितांना क्वारंटाईन केले आहे। 61 निराधार वृद्धांपैकी 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून पनवेल मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत। 14 गंभीर वृद्धांवर कामोठेमधील MGM रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। एकाच वेळी एकाच ठिकाणी कोरोनाबाधित अधिक संख्येने आढळून आल्याने आता प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे। पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा MIDC परमशांती धाम नावाचा एक वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमामध्ये 61 वृद्ध आणि 7 कर्मचारी असे 68 लोक राहत होते। 17 तारखेला तिथे काही लोकांना ताप असल्याची तक्रार आली, त्यामुळे ताबडतोब महानगरपालिकेचं पथक तिथं गेलं। त्या पथकाच्या असं निर्देशनात आलं की बहुतांशी वृद्ध आणि तिथले कर्मचारी हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून जास्तच्या टीम पाठवून आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पाठवून तिथं पूर्ण चाचणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की 58 लोक पॉझिटिव्ह होते आणि त्यातील 2 लोकांच्या तिथं डेथही झाल्या। तर अशा प्रकारची गंभीर बाब समोर आली। तिथं परमानंद स्वामी नावाचे परमानंद महाराज हे तिथं देखभाल करतात, त्यांच्यासोबत त्यांचे सेवेकरी असे 7 कर्मचारी होते, त्यातलेही बहुतांशी जण पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि 61 वृद्धांपैकी जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यातली ज्यांना ऑक्सिजनची लेवल कमी होती त्यातल्या 16 लोकांना MGM रुग्णालय कामोठे येथे महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर हा वृद्धाश्रम म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी एक संस्था आहे। या संस्थेमध्ये जे वृद्ध आहे ते निराधार किंवा बेवारस अशा प्रकारचे आहे। त्यांच्याकडे ना आधार कार्ड आहे, ना ओळख आहे, काही लोकांना स्वतःचं नावही पूर्ण सांगता येत नाही अशा प्रकारचा तो वृद्धाश्रम आहे। आणि अत्यंत अशा निराधार लोकांना, गरजू लोकांना अशा प्रकारचा कोरोना झाल्याची बाब समोर आल्यामुळं महानगरपालिकेच्या यंत्रणेची तात्काळ तिथं मोठ्या प्रमाणात धावपळ तर झाली आणि त्यांना दाखल करून घेण्याची कार्यवाही करण्यात आली। परंतु अशा वृद्धाश्रमामध्ये भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यावी लागेल अशा प्रकारची बाब आमच्या समोर आल्यामुळं आम्ही त्या दिवसापासून दररोज तिथे आमच्या विशेष टीम नियुक्त करून त्या टीमच्या मार्फत रोजच्या रोज तिथे तपासणी सुरू आहे। ज्या लोकांचे प्रकृती खालावेल त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची खबरदारी महानगरपालिकेमार्फत घेतली जाते आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शिवारातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला होता। सामाजिक प्रतिष्ठेतून महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। 72 तासात पोलिसांनी या हत्येचा उलगडा करून मारेकरी गजाड केले। वडील भाऊ आणि जावईच मारेकरी निघाल्याने खळबळ उडाली आहे। वडील विलास मरापे, भाऊ हिरामन मरापे दोघेही राहणार पेंढरी, जावई सुभाष मडावी राहणार पहूर तालुका कळंब अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत। 11 एप्रिल रोजी सकाळी 11:30 सुमारास पेंढरी शिवारातील विहिरीत महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली।
पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले होते. महिलेच्या डाव्या हाताला बांधून असलेल्या कापडी पन्नीमध्ये चिठ्ठी सिम कार्ड मिळाले. मृतक महिलेचा गळा आवळून नंतर विहिरीत फेकल्याचे डॉक्टरांनी अहवालातून स्पष्ट केले. त्यानंतर राहुल खंडागळे यांनी तक्रार नोंदविली. सदर खून हा सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठीच झाल्याची खात्री पटल्यानंतर संशयित म्हणून मृतक महिलेचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामन, जावई सुभाष मडावी यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. कुणाला कुणाला गंभीर स्वरूपात दाखल असल्यामुळे माननीय ॲडिशनल साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी घटनेला भेट दिली. माननीय एडिशनल साहेब सतत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन करत होते. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या 4 टीम तयार करण्यात आल्या. काही टीम गावामध्ये, काही घटनास्थळी, काही माहिती काढण्यासाठी बाहेर, अशा प्रकारच्या टीम तयार करून त्यांच्याकडून सर्वत्र माहिती संकलित केली जात होती. घटनेतील मृतक रेखा हिचे नातेवाईक, परिस्थितीजन्य पुरावा आणि आम्हाला मिळत असलेली गोपनीय माहिती, गावांकडून मिळत असलेली माहिती, यांचे जबाब याच्यामध्ये बरीच तफावत होती. एकंदर घटनेचा घटनाक्रम पाहता, परिस्थितीजन्य पुरावा पाहता, तांत्रिक पुरावे पाहता, सदर घटना ही ऑनर किलिंगची असल्याचे आम्हाला माहितीवरून, गोपनीय माहितीवरून, जबाबावरून आणि परिस्थितीजन्य पुरावावरून निष्पन्न झाले होते. त्यावरून सदर बाबी या मृतकचे नातेवाईक, वडील, भाऊ, जावई यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या. तेव्हा त्यांना या गोष्टीबद्दला त्यांना पर्याय नाही राहिला की त्यांनी जी घटना केली होती ती त्यांना स्पष्ट जाणवलं की आपण केलेली घटना उघड झालेली आहे. त्यापूर्वी ते आम्हाला पिक्चर पाहिल्यासारखे किंवा क्राईम पेट्रोल पाहिल्यासारखे उळवळीची उत्तरे आणि दिशाभूल करणारी माहिती देत होते. पण त्यांना घटनाक्रम जेव्हा आम्ही परिस्थितीने पुराव्यावरून निष्पन्न करून दिला, समोर आणून दिला, तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना जी घटना आहे ती कबूल करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी त्यानुसार घटना कबूल केली आणि हा जो मर्डर आहे हा ऑनर किलिंग सारखा मर्डर त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. ही घटना झालेली आहे असे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले. यामध्ये माननीय एस पी साहेब, माननीय ॲडिशनल एस पी साहेब यांचे कंटिन्यू मार्गदर्शन आणि माननीय LDPO साहेब यांचे प्रत्यक्ष घटनेला स्वतः हजर राहून प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करून केलेले महत्त्वाचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे आहे. आणि आमच्या सर्व टीमने API चापैतकर साहेब, API पोलीस साहेब, PSI भाडेंगे साहेब, PSI गायकवाड साहेब, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पठाण, देलेवार आणि सर्व कर्मचारी यांनी कंटिन्यू केलेली मेहनत स्मशानभूमीतील फुले पूजेसाठी घरात नेणे अशुभ मानले जात होते. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील बोर्डी गावातील नागरिकांनी अंधश्रद्धेला फाटा देत मनातील अंधश्रद्धा दूर करून स्मशानभूमीतील फुले पूजेसाठी घराघरात घेऊन जात आहे. या स्मशानभूमीत जवळपास 150 प्रकारच्या विविध प्रजातीची झाडे आहेत. या स्मशानभूमीत दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, त्यामुळे बोर्डीची स्मशानभूमी जिल्ह्यात मागील काही वर्षापासून चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक अडचणी येत गेल्या तर लोकांना सांगत होतो आम्ही, ही अडचण आहे बाबा, हे अडचण आहे इथं, तर कोणी येत होतं, कोणी येत नव्हतं. लोक इथून जाणं येणं करत होते, कामाला जात होते, फुलं पण कोणी तोडत नव्हतं. आज इथचे फुलं पण तोडत आहे, लोकांच्या डोक्यातली अंधश्रद्धा निघून गेली आहे. आता आमच्या गुरुदेव सेवा मंडळांना हे उपक्रम लाभला आणि आम्ही इथं काम केलं आणि इथं चांगल्या शोकेसच्या वस्तू तयार सहकार्य आहे. इथं आम्हाला सध्या डॉक्टर अमेश सांभाळकर आणि मी नंदभाऊ वरेकर. पैशाची कधी कोणी देते कोणी देत नाही आम्ही काही म्हणत नाही त्यांना. तुम्हाला जे चांगलं दिसत असेल ते करा, असा विचार नाही करून राहिलो. आम्हीच मरणार नाही, सगळे मरणार आहे. बंगला कितीही मोठा असला तरी एक दिवस येणे आहे स्मशानभूमीत. डॉक्टर रमेश आंबाळकर बोलतो, खेड्यातला जन्म आहे माझा आणि मी शेतीकाम करतो आणि एक म्हणजे वैद्याची सेवा म्हणून करतो. पैसे घेण्याचा उपयोग माझा नाही आहे ते. तर इथे आपल्या बच्चू गहू करून आमदार साहेबांनी इथे स्मशानभूमी बनवून दिली आणि या ठिकाणी खूप झाडं झुळे गोटे गाठे खूप अदृश्य असं काही इथं ठिकाण होतं हे की इथे आपण बसावं असं नाही वाटत होतं. मग मला कल्पना सुचली आणि ग्रामपंचायतने इथे बाजूला झाडं लावले होते, झाडं आणून ठेवले होते, फक्त इथं गड्डे केले आम्ही, मग लावले, त्याच्यापासून सुरुवात झाली. इथे पाणी नव्हतं, मी डबकेवरून पाणी वगैरे आणलं आणि या ठिकाणी मी एक कार्यक्रम घेत असतो इथे. तर हा कार्यक्रम का घेत असतो
तो या संत कबीर असं नाव दिलं, मला चार दिवस या संत कबीर नाव द्यायला लागलेत। मी विचार केला की याला मोक्षधाम नको आहे, याला वैकुंठधाम नको, हे ब्राह्मणशाहीचे शब्द मला नको, हे संताचे विचार याला पाहिजे। तर बावीसावा अध्याय जो लिहिला संत कबीरानं तुकडोजी महाराजनं, तर म्हणून मी त्यांचं संत कबीर असं या मशानभूमीला नाव दिलं। आणि या ठिकाणी एक कार्यक्रम दरवर्षी घेत असतो, हा कार्यक्रम याच्यासाठी घेत असतो मी का या ठिकाणची माणसाची अंधश्रद्धा अज्ञान आणि आळस हे आपलं दूर झालं पाहिजे, म्हणून आपण इथे हा कार्यक्रम गेला पाहिजे। या ठिकाणचे फुलंसुद्धा लोक नेत नव्हते, या ठिकाणचे इथं म्हणजे महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही बघत राहा महाराष्ट्र TV 24। नमस्कार।